तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी अधिक बेड उपलब्ध करून द्यायला हवेत। ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्याचा प्रश्न देखील गंभीर बनलाय आणि त्यामुळे प्रशासनाने योग्य समन्वय ठेवायला हवा असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत। नाशिक जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी सिव्हिल सर्जन यांच्याकडून सगळी माहिती घेतली। आता त्यांनी एक त्यातली त्यात त्यांच्या माहितीतनं जी दिलासादायक बातमी आहे ती एवढीच आहे की त्यांचं म्हणणं आहे की जरी आता पॉझिटिव्हिटी रेट जास्त असला तरी एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि पण रेट हा जास्त असल्यामुळे जरी कमी असले तरी जे सिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत त्यांच्याकरता बेड्सची आवश्यकता पडते आहे, त्यांना इतर सगळ्या सेवा सुश्रूषांची आवश्यकता पडते आहे, त्यामुळे विशेषतः ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर हा एक मेजर प्रॉब्लेम या ठिकाणी आहे। रेमडेसिवीरचा पुरवठा हा फारच मर्यादित या ठिकाणी येतो आहे तर तो देखील वाढला पाहिजे या दृष्टीने कालही गिरीश भाऊ विरोधी पक्षनेते आणि सगळे आमचे खासदार आमदार गेले होते, तोही प्रयत्न आमचा चाललेला आहे की अधिकचे रेमडेसिवीर जे आहेत ते या ठिकाणी मिळाले पाहिजेत। तर या बातमीचं बुलेटिनमध्ये वेळ झाली तर थांबण्याची, पण जाता जाता एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर।